वंचित बहुजन आघाडी ज्येष्ठ नेते प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका व स्थानिक प्रशासनाच्या निवडणुका स्वबळावर लढविणार असून नागरी प्रश्नी मोठे आंदोलन सुरू करणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. याबाबत पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख पवन पवार आणि युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यांनी एक सुंदर कल्पना ज्या महाराष्ट्राच्या तरुण तरुणांसाठी उभी केली की येत्या 25 वर्षाचं जे राजकारण आहे ते कशा पद्धतीचं असलं पाहिजे, कसं ताकदीत तरुण तयार झाला पाहिजे, या अनुषंगानं सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित युवाची स्थापना केली. त्याची सुरुवात पश्चिम महाराष्ट्रातून आम्ही सुरू केली. म्हणून ज्या तरुणा तरुणा असं वाटते की आपण या प्रवाहात आपल्या गावासाठी, आपल्या वाडासाठी, आपल्या शहरासाठी, आपल्या महानगरासाठी काय करू शकतो, त्या सर्व तरुणांसाठी आपल्या मीडियाच्या माध्यम जाहीर आवाहन करू इच्छितो. त्यांच्यासाठी दालन उभं करण्यात आले. ज्या वंचित युवाचे आपण 2 पद सदस्य होऊ शकतात, एक ऑनलाईन, शहराची व्यवस्था क्राईम मोठ्या टाकतील वाढलेलं आहे. कुठेतरी हा तरुण जो रोजगार संदर्भात नाशिकला बघतोय, कारण का पुणे मुंबई आणि नाशिक ही ट्रायंगल क्लस्टर आहे. मोठ्या ताकदीचा तरुण इथे उभा राहतोय, मग इंडस्ट्रीच्या माध्यमातून असो, व्यवसाय उद्योगाच्या माध्यमातून असो, अव्वाचे सव्वा बिलं माफ करण्याच्या संदर्भात भूमिका जाहीर केली होती, पण ती त्यांनी केली नाही. म्हणून सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या निर्देशनात सोलापूरला 52 घराची वीज बिल कटक करण्यात आली होती. ते 52 घराची वीज बिल जोडण्याचं काम वंचित युवा आघाडीच्या माध्यमातून करण्यात आलं. त्या काळात आहेत मोठ्या प्रमाणात ज्या कार्यकर्त्याच्या आहेत, त्या पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, महानगरपालिका असो, नगरपालिका असो, या अनेक निवडणुका वंचित आघाडी मोठ्या ताकदीशी तरुणांच्या भरसावर लढणार. म्हणून मित्रांनो, मीडियाच्या माध्यमातून आपण सर्वांना जाहीर विनंती करतो, ही संधी आहे ज्या पक्षांनी फक्त आपला वापर दर्या सतरंजा उचलण्याकरता केला, इथे या नेत्यांनी ज्या सर्व बालाबोध समाजाला घेऊन ही मोठ बांधलेली आहे, या मोठमध्ये आपण सहभागी व्हावं ही जाहीर विनंती करतो. महाराष्ट्रभर वंचित दिवाळीचं आम्ही नेत्यांना सांगणार आहोत की सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे या निवडणूक स्वबळावर लढल्या पाहिजे, कारण की कार्यकर्त्यांची निवडणूक आणि बाळासाहेबांचं मत इथंच आहे. आपण बघितलं असेल की काल शाहीन बागच्या धर्तीवर किसान बाग हे आंदोलन मुस्लिम समुदायाने वंचितच्या बॅनर साध्य केलं आणि याचा रेशो जर बघितला संपूर्ण महाराष्ट्रात तालुक्यात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात या किसान बाग आंदोलन झालं, त्या मोठ्या प्रमाणात आमचे मुस्लिम कार्यकर्ते यात सहभागी झाले. दुसरं, लोकसभेचे उमेदवार आमचे काय फार चांगली पदं घेतली. विधानसभेत आम्ही आमचा पक्ष स्थापन लोकसभेच्या आधी झाला, 1-3 महिन्यात विधानसभेच्या समोर गेलो. आहे ते कार्यकर्ते, आहे ते लोकांना तिकीट देण्याची भूमिका बाळासाहेबांची होती. पैसा सत्ता पैसा या समीकरणाला तोडून ज्या समाजाचा स्वप्नातही विचार करू शकत नाही का मी एखाद्या विधानसभा लढू शकेल किंवा एखादी विधानसभा लढण्याची माझी इच्छा आहे, अशा तरुणांना लोकांना संधी दिली. त्याचं उदाहरण म्हणजे तुम्ही जर आता शिक्षक मतदारसंघात पदवीधर बघितलं असेल तर नागपूर विभागात बुद्धिस्ट उमेदवार दिला, अकोला उभा अमरावती विभागात कुंभार समाज, औरंगाबाद विभागात सुतार समाज, पुणेला एक गरीब कुटुंबातील मराठा समाजाला उमेदवारी आणि एक न्हावी समाजाला उमेदवारी. म्हणजे जो समाज कधी पण विचार करू शकत नाही आपला संधी मिळेल का नाही, त्या समाजाला घेऊन चालतो आहे. महानगरपालिके संदर्भात आमचे 2 नगरसेवक गायकवाड साहेब आहेत, मोठ्या ताकदीचा तरुण वंचितकडे आकर्षित आहे आणि ज्या 2-4 पक्ष आहेत त्यांनी सातत्याने फक्त वापरण्याचं काम केलं, आम्ही थेट त्यांना संधी देतो आहे. म्हणून महानगरपालिकेत मोठ्या संख्येत परिवर्तन आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी युवा आघाडीचे महासचिव राजेंद्र पातोडे, शमीभा पाटील, उर्मिला गायकवाड, चेतन गांगुडे, जीवनरत्न पटाईत, अक्षय बनसोडे उपस्थित होते. विविध प्रश्नी आगामी काळात पक्ष तीव्र आंदोलन करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.